नमस्कार, महाखेल मिशन ऑलिम्पिक या आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत. बातमी आहे विदेशात जाऊन भारताचा डंका वाजवणाऱ्या सुवर्ण कन्याची. अहमदनगर मधील श्रीगोंदा तालुक्याची सुकन्या पैलवान भाग्यश्री फंड हिने देशासाठी कांस्य पदक पटकावलंय. कझाकिस्तान येथे नुकत्याच 5 जुलै रोजी झालेल्या एशियन चॅम्पियन केडेस कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मिळवून महाराष्ट्राच्या तरुण वर्गासमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय. भाग्यश्री ही स्पर्धा 17 वर्षाखालील 61 किलो वजन गटात खेळली. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत तिने चीनची पैलवान 10-0 अशा फरकाने पराजित करून आपला विजयरथ चालू केला. परंतु दुसऱ्या फेरीत उझबेकिस्तानची पैलवान सोबिरोवा कडून पराभवाचा सामना करावा लागल्याने भाग्यश्रीची सुवर्ण पदकाची आशा मावळली. यानंतर कांस्य पदकाच्या लढतीत भाग्यश्रीचा सामना जपानची पैलवान इंदूच्या हिश्याशी झाला. या लढतीत भाग्यश्रीने जपानच्या पैलवानास 6-0 अशा फरकाने पराभूत करून भारत देशासाठी कांस्य पदकाची मानकरी ठरली. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे सर्वांकडूनच तिचे कौतुक होते. भाग्यश्रीची ही दुसरी इंटरनॅशनल स्पर्धा असून दोन्ही स्पर्धेत तिने देशासाठी पदकांची कमाई केली. भाग्यश्रीने तिच्या या यशाचे सर्व श्रेय तिचे NIS कुस्ती कोच किरण मोरे, तिला खेळण्यासाठी आर्थिक मदत करणारे उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि सर्व शिक्षक वर्ग तसेच वडीलधाऱ्या मंडळींना दिलंय. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, तांत्रिक सचिव प्राध्यापक दिनेश गुंड, कार्यालयीन सचिव ललित लांडगे, नगर जिल्हा तालीम संघटनेचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी तिला शुभेच्छा दिल्यात. या कौतुकास्पद कामगिरीसाठी टीम महाखेल कडून भाग्यश्रीस हार्दिक शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, महाखेल, अहमदनगर. क्रीडा विश्वातील आणखी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा महाखेल मिशन ऑलिम्पिक.